हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC गव्हर्नमेंट जॉब यूट्यूब चॅनल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी मुक टेस्ट 1 घेणार आहोत. तुमची तलाठीची एक्झाम जवळ येत आहे, त्याला अनुसरून आपण आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे. चला तर आपण प्रश्नाकडे वळूया. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला मी 3 सेकंद देणार, त्यानंतर मी उत्तर सांगणार. चला तर पहिला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1, भारताचा भूगोल. भारताचे क्षेत्रफळ चौरस किमी आहे. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक अ 32,87,782. ऑप्शन क्रमांक ब 32,78,872. ऑप्शन क्रमांक क 32,87,265. ऑप्शन क्रमांक ड 32,78,652. तर याचं योग्य उत्तर आहे 32,87,265. भारताचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे, तर 32,87,265 इतके लांब आहे क्षेत्रफळ आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, भारताला किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक अ 6,100 किमी. ऑप्शन क्रमांक ब 6,850 किमी. ऑप्शन क्रमांक क 7,517 किमी. ऑप्शन क्रमांक डी 5,800 किमी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क भारताला 7,517 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक या नावाने ओळखले जाते. तर खालील ऑप्शन बघा. हिंदी पॉइंट, यमुना पॉइंट, इंदिरा पॉइंट आणि अरबी पॉइंट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सॉरी ऑप्शन क्रमांक क. तर काय आहे, भारताच्या सर्वात दक्षिणेकडच्या टोकाला काय म्हणून ओळखले जाते, तर इंदिरा पॉइंट म्हणून ओळखले जातात. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात वा क्रमांक आहे. तर खालील ऑप्शन बघा. अमध्ये ऑप्शन क्रमांक अ 5, ऑप्शन क्रमांक ब 7, ऑप्शन क्रमांक क 9, ऑप्शन क्रमांक ड 12. तर याचं योग्य उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर 7वा. आणि पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे, तर ते रशिया आहे. रशिया जगातील 11.5% जागा या देशाने व्यापलेली आहे. आणि भारताने किती टक्के जागा व्यापली आहे, तर 2.3% जागा भारताने व्यापलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, अतिप्राचीन अतिविशिष्ट पर्वत या पर्वतास म्हणतात. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक अ पूर्व घाट, ऑप्शन क्रमांक ब अरवली पर्वत, ऑप्शन क्रमांक क विदय पर्वत, ऑप्शन क्रमांक ड नीलगिरी पर्वत. तर याचा योग्य उत्तर आहे तो काय आहे, अतिप्राचीन अविशिष्ट पर्वत म्हणून कोणास म्हटले जाते, तर अरवली पर्वतास म्हटले जाते. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला हे राज्य आहे. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन अ राजस्थान, ऑप्शन ब कर्नाटक, ऑप्शन क आसाम, ऑप्शन ड अरुणाचल प्रदेश. तर याचं योग्य उत्तर काय येणार,
तर सर्वात कमी लोकसंख्येचा घनता असलेला राज्य कोणतं आहे, तर आसाम हा राज्य सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा असलेला आहे. तर सर्वात जास्त असलेला कोणता आहे तो राज्य, तर उत्तर प्रदेश राज्य हा सर्वात जास्त लोकसंख्येचा घनता असलेला राज्य आहे. तर आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेत कितवा क्रमांक लागतो, तर दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 7, भारतातील एकूण पिकाखाली जमीनपैकी .. जमीन तांदळाखाली आहे. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक अ 15, ऑप्शन क्रमांक ब 30, ऑप्शन क्रमांक क 22, ऑप्शन क्रमांक ड 35. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 22. तर काय, भारतातील एकूण पिकाखालील जमीन .. 22% हे तांदळाखाली जमीन व्यापली आहे, किंवा 22% एवढ्या जमिनीवर काय तांदूळ पिकवले जातात. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8, उत्तर भारतात उन्हाळ्यामध्ये अतिउष्ण वारे वाहतात त्यांना म्हणतात. तर बघा खालील ऑप्शन बघा. ऑप्शन अ सोसायटीचा वारा, ब मध्ये नॉर्वेस्टर, क मध्ये कॉल बॉक्स की, आणि ड मध्ये लू वारे. तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर भारतात उन्हाळ्यामध्ये अतिउष्ण वाहणारे वाऱ्यांना काय म्हणतात, तर लू वारे असे म्हणतात. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9, भारतात .. क्षेत्र वनाखाली व्यापले आहे. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 23%, ऑप्शन क्रमांक ब 32%, ऑप्शन क्रमांक क 35%, ऑप्शन क्रमांक ड 46%. तर याचं योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक ए. तर भारतातील 23% क्षेत्र हे वनाखाली व्यापले आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. हे विज्ञानचे प्रश्न आहेत. चला तर क्वेश्चन नंबर 10 बघूया. MKS पद्धतीत चालीचे एकक .. आहे. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक ए अ cm / म्हणजेच सेंटीमीटर पर सेकंद, ऑप्शन बी ms मीटर पर सेकंद, ऑप्शन क्रमांक क cm / s म्हणजेच सेंटीमीटर पर सेकंद, ऑप्शन क्रमांक ड ms मीटर पर सेकंद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब ms म्हणजेच मीटर पर सेकंद. म्हणजे MKS पद्धती चालीचे एकक काय आहे, तर ms. MKSचा संपूर्ण संक्षिप्त म्हणजे काय होतो, तर मीटर किलोग्राम सेकंद सिस्टीम. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11, त्वरण म्हणजे .. परिवर्तनाचा दर असतो. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन अ अंतर, ऑप्शन ब वेग, ऑप्शन क विस्थापन, ऑप्शन ड चाल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब
वेग म्हणजे त्वरण म्हणजे वेग परिवर्तनाचा दर असतो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 डॉट 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 म्हणजे वस्तुमान व गुरुत्व त्वरण याचा गुणाकार होय. तर खालील ऑप्शन बघा. अ पर्याय अ विस्थापन, ऑप्शन ब चाल, ऑप्शन क वजन, ऑप्शन ड वेग. तर याचं योग्य उत्तर काय आहे? वस्तू व गुरुत्व त्वरणाचा गुणाकार म्हणजे काय असतो? तर तो वजन असतो. तर याचं योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक क वजन. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 अदिश राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी फक्त डॉट डॉट पुरेशी असते. तर ऑप्शन खालील ऑप्शन बघा. ऑप्शन अ दिशा, ऑप्शन ब परिणाम, ऑप्शन क परिणाम व दिशा, ऑप्शन ड यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच काय? अदिशा राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी फक्त कशाचा पुरेसा आहे? तर परिणाम हा पुरेसा आहे. चला तर पूर्ण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 प्रश्न क्रमांक 14 वारंवारतेचे SI एकक डॉट डॉट आहे. तर खालील ऑप्शन बघा. वोट, जूल, बीमध्ये सीमध्ये कमध्ये न्यूटन आणि डीमध्ये हर्टज. तर याचं योग्य उत्तर आहे वारंवारतेचे SI एकक काय आहे? तर हर्टज हे आहे. SI म्हणजे काय तर काय होतो? SI म्हणजे काय तर काय आहे ते? सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल असं त्याचं फुल फॉर्म होतो. हा कशासाठी वापरला जातो? तर मेजरमेंटसाठी वापरला जातो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15 हॅग्रोमीटर डॉट डॉट मोजते. तर खालील बघा. ऑप्शन क्रमांक अ सापेक्ष आर्द्रता, ऑप्शन क्रमांक ब द्रव्यांची सापेक्ष घनता, ऑप्शन क्रमांक क नदीच्या पात्रातील प्रवाह आणि ऑप्शन क्रमांक ड गुरुत्व बल. तर याचं योग्य उत्तर आहे हायग्रोमीटर हा काय सापेक्ष आर्द्रता मोजतो. म्हणजे याचं योग्य उत्तर काय? प्रश्न ऑप्शन क्रमांक अ. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16 गुरुत्वीय त्वरणाचे ध्रुववार डॉट 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 असतो. ध्रुववार असतो डॉट डॉट असतो. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन अ 9.78 MS, ऑप्शन ब 9.78 MS, ऑप्शन क 9.83 MS, ऑप्शन ड 9.87 MS स्क्वेअर 2. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 9.87 MS 2. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे त्या वस्तूचा डॉट 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 होय. तर याचं खालील खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक चाल, ऑप्शन क्रमांक बी अंतर, ऑप्शन क्रमांक क काल, ऑप्शन क्रमांक डी ड वेग. तर याचं योग्य उत्तर आहे एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे काय असतो? तो वस्तूचा काय असतो? वेग असतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक डी वस्तूचा वेग होय. चला तर पुढचा प्रश्न बघूया. ऑप्शन क्रमांक 18
ऑप्शन क्रमांक 18 प्रतिमा वर्धन करण्यासाठी .. उपकरणाचा वापर करण्यात येतो. तर खालील बघा, खालील ऑप्शन बघा. ऑप्शन अ इनफॉर्डर कॅमेरा, ऑप्शन ब नाईट विजन उपकरण, ऑप्शन क संगणक, ऑप्शन ड यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? प्रतिमा वर्धन करण्यासाठी संगणक या उपकरणाचा काय केला जातो? वापर केला जातो. तर याचा योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक क. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेत .. अनुसूची आहेत. तर खालील ऑप्शन बघा. तर ऑप्शन क्रमांक अ 8, ऑप्शन क्रमांक ब 11, ऑप्शन क्रमांक क 12, ऑप्शन क्रमांक ड 14. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर भारतीय राज्यघटनेत 12 अनुसूची आहेत. तर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 12 क योग्य उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेची व्यापक चौकट व परिभाषा ही .. कायद्याची आहे. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक अ 1909, ऑप्शन क्रमांक ब 1914, ऑप्शन क्रमांक क 1935, ऑप्शन क्रमांक ड 1947. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक क. भारतीय राज्यघटनेची व्यापक चौकट व परिभाषा ही 1935 कायद्याची आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21. भारताच्या घटना समितीचे अधिवेशन .. रोजी झाले. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 अ 8 डिसेंबर 1946, ऑप्शन क्रमांक ब 9 डिसेंबर 1946, ऑप्शन क्रमांक क 15 डिसेंबर 1947, ऑप्शन क्रमांक ड 15 ऑगस्ट 1947. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 9 डिसेंबर 1946. तर भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरवण्यात आले? 9 डिसेंबर 1946 रोजी. व या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? तर सचिदानंद सिन्हा. व हे अधिवेशन दिल्ली येथे भरवण्यात आली होती. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22. .. रोजी समुदाय समितीची निर्मिती करण्यात आली. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक अ 29 ऑगस्ट 1947, ऑप्शन क्रमांक ब 19 डिसेंबर 1948, ऑप्शन क्रमांक क 29 ऑक्टोबर 1948, ऑप्शन क्रमांक ड 19 नोव्हेंबर 1949. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक अ 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची निर्मिती करण्यात आली. व या समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व या समितीत किती 7 सदस्य होते. चला तर पुढचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. .. या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक अ 26 ऑक्टोबर 1948, ऑप्शन क्रमांक ब 26 नोव्हेंबर 1948, ऑप्शन क्रमांक क 26 डिसेंबर 1949, ऑप्शन क्रमांक ड 26 जानेवारी 1949. तर याचं योग्य उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक ब 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली व 26 जानेवारी 1950 ला ते भारतात काही लागू करण्यात आली किंवा अंमलात आली व 26 जानेवारी आपण हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24... या दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आणली गेली. तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक ए 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन क्रमांक ब 26 जानेवारी 1949, ऑप्शन क्रमांक क 26 जानेवारी 1950, ऑप्शन क्रमांक ड 26 जानेवारी 1951. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1949 अंमलात आणली गेली व आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25. घटना समितीच्या मसुदा समितीत सदस्य होते. तर खालील ऑप्शन बघा. ओ 5, ऑप्शन क्रमांक ब 6, ऑप्शन क्रमांक क 7, ऑप्शन क्रमांक ड 8. तर याचं योग्य उत्तर आहे घटना समितीच्या मसुदा समितीत किती सदस्य होते? 7, ऑप्शन क्रमांक क. चला तर थँक्यू फॉर वॉचिंग. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.